मोटेगाव येथील अनुसूचित जाती जमातीची पंडित दीनदयाल उपाध्याय ही आश्रमशाळा असून त्या शाळेचा एका वर्षापूर्वी मी व्हिडिओ घेतला होता. मुलांची शौचालयाची व्यवस्था नव्हती. जेवणामध्ये त्यांना खिचडी दिली जात होती. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था नव्हती. त्यांना झोपण्यासाठी कॉट वगैरे कुठलीच व्यवस्था नव्हती. आणि तो व्हिडिओ सह्याद्री वाहिनीला आला, त्यामुळे त्या शाळेचं स्टिंग ऑपरेशन झालं. समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली. आता त्या आश्रमशाळेमध्ये मुलांना शौचालयाची चांगली व्यवस्था करण्यात आली. झोपण्यासाठी त्यांना पलंग आले, टीव्ही आला. जेवणामध्ये वरणपोळी भात यांची व्यवस्था करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली. माझ्या व्हिडिओमुळे त्या आश्रमशाळेमध्ये बदलाव आला. किती टाइम जेवाय देतात तुम्हाला? दोन टाइम. नाश्ता वगैरे देतात? काय काय असते जेवणात? जेवणात भात पोळी भाजी. व्यवस्थित पोटभर देतात? डोक्याला तेल लावत देतात का? सोय आहे का तुमची शाळेची? दवाखान्यात वगैरे नेतात? मुलांसाठी कॉट आले, जेवणाची व्यवस्था बरोबर केली, शौचालय बरोबर केलं, पाण्याची व्यवस्था बरोबर केली. माझ्या व्हिडिओमुळे त्या शाळेमध्ये बदलाव आला, त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी रोहिणी खंडारे वाशिम मोठे गावातून इंडिया अनहटसाठी.